हॅलो फ्रेंड्स कॉम्पिटेटिव्ह एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जसं की आपण सर्वांनाच माहीत आहे काही दिवसांपूर्वीच बॉम्बे उच्च न्यायालय क्लर्क पदाची फर्स्ट शॉर्टलिस्ट ही जाहीर झाली होती त्यामध्ये एकूण पाच हजार विद्यार्थ्यांना त्यांनी शॉर्टलिस्ट केलं होतं त्यानंतर त्यांची जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होणार होती तीसुद्धा आजपासून चालू झालेली आहे कारण बॉम्बे उच्च न्यायालयाने बावीस एप्रिल दोन हजार बावीसपर्यंत शॉर्टलिस्टेड जे विद्यार्थी आहेत त्यांना डॉक्युमेंट सेंड करण्यासाठी तारीख दिली होती तर ती तारीख नुकतीच पार पडलेली आहे कालच बावीस एप्रिल ही डेट झालेली आहे तर मित्रांनो त्यांची जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होती ती सुद्धा चालू झाली आहे बावीस एप्रिलपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट सेंड केले आहे त्या सर्वांचे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार तर मित्रांनो या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आठ ते दहा दिवस लागू शकतात त्यानंतर तुमची जी काही फर्स्ट पात्र अपात्र लिस्ट असेल फर्स्ट शॉर्ट लिस्टमधली तर तीसुद्धा लिस्ट लागेल त्यानंतर जे काही अपात्र विद्यार्थी ठरतील त्या व्हॅकेन्सीच्या निष्कर्षाने त्या वॅकन्सीच्या आधारावर तुमची सेकंड शॉर्टलिस्ट ही लागणार आहे तर मित्रांनो जे फर्स्ट शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट असणार आहे त्यांच्यासाठी आता पात्र ठरल्याच्यानंतर समोरील प्रोसेस कशी असेल यासाठी आज आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला आता फर्स्ट शॉर्टलिस्टमध्ये जेव्हा पात्र ठरवलं जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुमचं जेव्हा पात्र ते लिस्टमध्ये नाव येईल त्यानंतर तुम्हाला दोनशे रुपयाचं चलान करायचं आहे जे ऑनलाईन असणार आहे त्यांना जे काही लिंक वगैरे ती त्योर्ण ओपन करून देतील तेव्हा तुम्हाला दोनशे रुपयाचं चलान करायचं आहे त्यानंतर तुमचं हॉल तिकीट जे असणार आहे रिटर्न एक्झामचं ते तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जी तुम्ही इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे त्या आधारावर तुमचं हॉल तिकीट ऑनलाईन जनरेट केलं जाईल त्यावर तुमची एक्झाम डेट तसेच एक्झाम सेंटर टायमिंग व तुमचं जे काही सूचना वगैरे असतील इन्स्ट्रक्शन्स वगैरे असतील एक्झामशी रिलेटेड ही सर्व माहिती दिलेली जाईल दिली जाईल आणि त्यानंतरच तुमची एक्झामसाठी तुम्ही पात्र ठराल मित्रांनो एक्झामसाठी तुम्हाला हॉल हॉलटिकीट असल्याशिवाय तुम्हाला एक्झामसाठी पात्र ठरवलं जाणार नाही तुम्ही एक्झामसाठी ॲपियर होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुमचं नाव पात्रता लिस्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला दोनशे रुपयाचं जे काही चलन करायचं आहे त्याचीसुद्धा अपडेट आपल्या चॅनलवर येईलच तेव्हा या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ज्या काही नवनवीन अपडेट येतील या भरतीशी रिलेटेड किंवा मग कोणती भरती असो भरती त्या भरतींच्या रिलेटेड अपडेट राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या चॅनलला शेअर